राजेश शिंदे, त्याचबरोबर स्नेहल शेळके, चित्रकाराच्या वतीनं हार्दिक असं स्वागत.
शिवाजी महाराज की जय। जय जय जय।
प्रमाणित केलेल्या ज्यांच्या वडिलांच्या सुद्धा रक्तामध्ये तेच साहस तेच धाडस आणि ते धाडस पुढे नेण्याचं काम या सुकन्याने केलं. त्या ह्या दोन्ही बहिणी सायली तेजस शिंदे आणि स्नेहा शेळके शिव छत्रपती पुरस्कारानं सन्मानित झाले. त्या पहिल्या त्या मान्यवरांचा इथं सन्मान संयोजकांना विनंती करतो. महिला शेतकरी गटाच्या रणरागिणी आज खरं तर जागतिक महिला दिन आणि या महिला दिनाच्या निमित्तानं एक मोठा असा इथं सोपस्कार पार पडतोय आणि ते या गावचे सुपुत्र माननीय श्री डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी विश्वासराव गुजर साहेब यांच्या मातोश्री आणि या बचत गटाच्या सर्व महिला इथं उपस्थित आहेत. मी अक्कांना विनंती करतो की आणि भोसरे गावच्या सरपंच जन्मभूमी आहे. तिथं बऱ्यापैकी आज प्रतापराव गुजरांचा अर्ध पुतळा आणि तिथं ते आपल्या माता भगिनींना बळ देण्याचं त्यांच्यामध्ये स्त्री शक्ती जागृत करण्याचं काम केलं. आज एक पुरस्कार जो सरसेनापती गुजर पुरस्कार जो आहे तोही महिलांनाच भेटत आहे ही मोठी कौतुकाची गोष्ट आहे. तसेच आज प्रतापराव गुजर यांच्याविषयी बोलत असताना मी त्यांच्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग सांगतो. आपल्याला माहिती आहे बैलोरखंड स्वराज्यावर चालून आला त्यावेळी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. त्यावेळी महाराजांनी प्रतापरावांना पत्र लिहून कळवले की बैलोरखानाला कैद करावे किंवा ठार मारावे. त्यावेळी शरण आलेल्या शत्रूला दया दाखवणं हे प्रतापरावांनी आद्य कर्तव्य मानलं आणि सोडून दिलं. पण शत्रू तर शत्रूच असतो हे ओळखण्यात प्रतापराव कमी पडले. काही दिवसांनी पुन्हा बैलोरखंड स्वराज्यावर चालून आला तेव्हा रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. तेव्हा महाराजांनी पुन्हा प्रतापरावांना पत्र लिहून कळवले की बैलोरखानाला ठार मारूनच रायगडावर येणार.
त्यावेळी प्रतापराव अन्य निर्णय घेऊ शकत होते, पण त्यांनी तसं केलं नाही. हे स्वराज्य रयतेच आहे, यासाठी मला मरण आलं तरी चालेल, पण महाराजांचा शब्द मोडणार नाही असं मनाशी ठरवलं. आणि हजारोंच्या फौजेवर अवघे 7 जण तुटून पडले. त्यांची स्वामीनिष्ठा त्यांचा प्राण घेऊन गेली आणि इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरांनी लिहिलं गेलं, वेढात मराठे वीर दौडले सात. पण आज काही वेडी माणसं या इतिहासाचं विकृपीकरण करतायत, चुकीचा इतिहास समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करतायत, काल्पनिक कथांना इतिहासाच्या रूपात सादर करताना दिसत आहेत. मला वाटतं आजचा सूज्ञ समाज त्या गोष्टीला कधी स्वीकारणार नाही, त्यावर नक्कीच आवाज उठवेल एवढी आशा बाळगतो. महाराजांच्या कानावरती ही बातमी आली की प्रतापराव धारातीर्थी पडले. महाराजांना प्रचंड दुःख झालं. त्यांनी प्रतापरावांच्या घरी जायचं ठरवलं आणि प्रतापरावांच्या पत्नीला महाराज भेटले. आणि एक राजा कसा असतो हे सांगणं मला इथं महत्वाचं ठरेल. प्रतापरावांच्या पत्नीला भेटून महाराज म्हणाले, ताई काळजी करू नकोस, तू रडतेस कशाला? तुझा भाव जिवंत असताना तुला रडायची काय काळजी, तू रडतेस कशाला? प्रतापरावांच्या पत्नी म्हणाल्या, प्रतापराव स्वराज्याच्या कामी आले, मला याचं दुःख नाही, पण ही माझी मुलगी जानकी, मला तिच्या लग्नाची चिंता लागून राहिली. प्रतापराव असते तर मोठ्या थाटामाटा जानकीचं लग्न केलं असतं, तिच्यासाठी वर त्यांनी शोधला असता. आता मला फक्त जानकीच्या विवाहाची चिंता आहे. राजे म्हणले, जानकीचं लग्न ठरलं? प्रतापरावांच्या पती म्हणायला, ठरलं कोणाशी? महाराज म्हणाले, माझा मुलगा राजाराम, जानकी राजारामाची बायको होणार. कोणतंही स्टेटस बघितलं नाही, कुठेही समानता बघितली नाही, आणि पहिलं बिना मुंड्याचं लग्न महाराजांनी लावून दिलं. जाता जाता मला एवढंच सांगावं असं वाटतं की खालून आगवर आग आग बाजूनी गर्दीत लोपले सात जीवते मानी, खग सात सात जळाले अभिमानी वनव्यात, वेढात मराठे वीर दौडले सात. दगडांवर दिसतील अजून तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा, शिदद्यावर उठतो अजून मेघ मातीचा, अद्याप विराणी कुणी वाड्यावर जात, वेढात मराठे वीर दौडले सात, वेढात मराठे वीर दौडले सात. जय हिंद जय महाराष्ट्र. की गावातल्या महिलांनी पुढाकार घेऊन या कार्यक्रमाची खर तर सगळी जबाबदारी घ्यायला पाहिजे. दरवर्षी 3-4 महिला इथं उपस्थित असायच्या. या वर्षी मला बरं वाटलं की ज्योत आम्ही आणणार आहोत आणि ती औंधवर आणणार, म्हणजे भूषणगडवर आणू येणार. जिथं काहीतरी इतिहासावरून तुम्ही ज्योत आणलेली आहे, पुढच्या वर्षी कदाचित तरुण मुलींचा सहभाग. त्यांना कशासाठी बोलवलंय आपण की गावातल्या आपल्या महिलांना कळावं की मुली कुठल्या कुठल्या क्षेत्रात जातात, कुठल्या कुठल्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, पैशाची कशी कशी अडचण होते, खेळणं म्हणजे काय नेमकं असतं, याचं मार्गदर्शन त्या दोघी त्यांच्या भाषणामध्ये करतील. 1999 साली मला वाटतं आपण हा पहिला कार्यक्रम घेतला, त्या कॉलेजची मुलं घेतली, काही पत्रकार मित्र घेतले आणि तिथं जाऊन गेलो आणि वीर मत झाल्यानंतर सुद्धा प्रतापराव गुजरांची उपेक्षा अशा स्वरूपाची चौकटीत बातमी आणली आणि तिथं काय नेमकं झालंय. प्रतापरावचा पुतळा नेसरीच्या स्टँडवर उभारला आणि प्रतापरावच्या समाधीची डागडुजी करून ते नंतर स्मारक अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी केलं. आणि बैठकीमध्ये आमचे जवळपास 56,000 रुपये साहेब जमले 10 मिनिटाच्या आत. आणि मग प्रतापराव गुजरांच्या नावाने ज्योत आम्ही नेसरीवरनं पहिली ज्योत आपण आणली. आज ही 26वी ज्योत आहे महिलांनी आणली, त्याबद्दल ज्योत आणणाऱ्या सगळ्या महिलांचं अभिनंदन. म्हणजे एक दिवा लावला तो गेली 26 वर्षे तेवत आहे. मी निमित्त आशन कदाची आम्हाला काही येणं नाही. आणि त्यांनी आपलं भोसरा गाव हे ब वर्ग पर्यटन दर्जामध्ये घातलं आणि जवळपास 1 कोटी रुपये तरी आपल्याला मिळाले. त्यातनं काही विकासाची कामं गावामध्ये झाली, अजून काही कामं आपली व्हायची आहे. पहिली जागा आपण तिकडं माळावरती घेतली, तिथं बांधकाम सुरू केलं, परत बनले गावाच्या बाहेर आहे. मग परत विचार आला की बाबा या वाड्यामध्ये ज्यांची जन्मभूमी आहे त्या वाड पण करू. पण गुजरांचीही एक वाक्यता मनामध्ये झाली नाही. अभ्यास द्यायला ती मंडळी तयार झालेली आहे, त्याच्या बाबतीत तानाजीराव बोलतील. सखोल मला काही माहीत
नाही. त्या 13 एकर याचं कारण असं, आता जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, हे रायगडवर जे काम चाललेलं आहे, रायगड किल्ला पूर्वी जसा होता तसा तो करायचा आहे, त्याच्या संबंधामध्ये काम करणाऱ्या कमिटीचे जे अध्यक्ष आहेत हे प्रभाकरजी देशमुख साहेब, आणि त्यांनी जे काम रायगडमध्ये केलेलं आहे त्याच धर्तीवरची मार्गदर्शन करायला आपल्याला खूप लोक आहेत. भोसऱ्याचा वाडा नेमका कसा असेल त्याला चित्र तयार करून देणारी काही लोक आहेत. मी दत्ताजी ललावड्यांच्यापासून नितीन बानुगड्यांच्या पर्यंत चांगली इतिहास तज्ज्ञ माणसं आपल्याला मार्गदर्शन करायला तयार आहेत, आणि या सगळ्या मंडळींचं मार्गदर्शन आपण घेऊन भविष्यामध्ये आपल्याला प्रतापरावच्या नावाने काहीतरी चांगलं जे महाराष्ट्राला प्रेरणा देईल अशा पद्धतीचं एक काम आपल्याला या गावामध्ये उभं करायचं. काय होतं की अशी स्मारकं उभं केल्यानंतर काय होतं, पाणी फाउंडेशनला आपण बघितलं सुरू झालेलं आहे. मी 7 वर्षापूर्वी मांडलेला पाणी फाउंडेशनचा विचार आपल्या गावानं जसान तसा स्वीकारला, आणि त्या दृष्टिकोनातून महिलांची पावलं त्या वाटेनं पडतात ही सगळ्यात मोठी गावाची जमिनीची पावलं. नुसतं बचत गटाचं बघू नका, तुम्हाला अजून जेवढे शेतकरी गट करता येतील, महिलांचे बचत गट करता येतील, तुम्हाला शब्द मी दिला तिथं कुठेही मी कमी पडणार नाही. फक्त मला फोन करायचा, बापू आमच्या 500 महिला जमतायत, मंडप आमचा सगळा भरतोय, तुम्ही काही काळजी करू नका, सोनू दत्तांना घेऊन या. त्या इतकं छान मार्गदर्शन करतात, आणि शासनाच्या एवढ्या प्रचंड योजना आहेत, कुठल्या योजना कशा आणायच्या आम्ही विश्वासनं ही महिलांनी ताब्यात घ्यायची, आणि येणाऱ्या 5 ते 10 वर्षामध्ये भोसरे महिलांच्या बचत गटाचं काम हे महाराष्ट्राच्या नकाशावर भीमथडी यात्रेच्या मार्फत आपण निश्चितपणे पोहोचवू असा शब्द या निमित्तानं देतो. आता मी मोकळाच आहे. जर लिंबाच्या बागा लावल्या तर त्यातून एवढं मोठं अर्थकारण घडू शकतं, शेळीतून अर्थकारण काय घडू शकतं, नुसत्या सांडग्यातून अर्थकारण काय घडू शकतं, याबाबतची सगळी माहिती द्यायला आपल्याला असंख्य लोक तयार आहेत. फक्त तुमची मानसिक तयारी करा, एवढी तयारी कराल अशी अपेक्षा करायच्या वतीने आपल्या दोघांचंही मनपूर्वक असं स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आपल्याच माणसावर हक्क सांगितला जातो आणि त्या हक्काचं हक्कानं आलेली दुसरे सन्माननीय सदस्य हरनाय सुतगिरणीचे आणि उद्योग समूहाचे मालक असलेले एक युवा नेतृत्व हे काम उभं करत असताना बरेचसे हात गेले 10-15 दिवस राबतायत ते सर्व मंडळी. गुजर फॅमिलीहून आलेले, पुण्याहून आलेले एक सन्मान्य दीपक भाऊ गुजर यांचा इथं सन्मान होतोय. परेशांना गुजर या दोघांचा सन्मान इथं करायचंय. तात्या सरपंच यावर आहे. त्याचबरोबर आपण इथं उपस्थित राहा. आज माझी सैनिक संघटनेचे अशोकांनाचे चिरंजीव नेहमी या सुरेशांनाचे चिरंजीव नेहमी कार्यक्रमाला उपस्थित असतो. सर मान्यवरांना विनंती आपण स्थानापन्न व्हावं आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकरराव देशमुख साहेब ज्यांना या ठिकाणी पुरस्कार दिला जाणार आहे त्या महिला दिनाचं औचित्य साधून स्नेहा शेळके आणि सायली शिंदे उपस्थित स्टेजवरचे सगळे मान्यवर ज्यांनी अगोदर आपलं मनोगत व्यक्त केलं, नागरिक सरपंच चेअरमन उपस्थित आणि खास पुण्यावरून उपस्थित राहिलेले गुजर ज्यांनी पुण्यामध्ये एक चांगला त्या ठिकाणी सोहळा दरवर्षी आयोजित करतात असे सगळे मान्यवर बंधू भगिनी आणि मित्रांना
आजच्या वेळचा पुन्हा आपल्या घरचा पाहुणा म्हणून मी या ठिकाणी उपस्थित आहे. आज योगायोग खूप चांगला आहे म्हणजे आज महिला दिनाचं आपण औचित्य साधून या ठिकाणी हा कार्यक्रम होतोय. आणि आपल्या दोन्ही होतकरू परंपरा पाहिली तर आपण दरवर्षी ह्या गोष्टी या ठिकाणी ऐकतो किंवा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु आज जे समाजात चालू आहे एकदा प्रतापराव गुजर साहेब करतो संयोजकांना की आजच्या ह्या पुरस्कर्त्यांना आपण हा पुरस्कार देऊन सन्मानित करायचं. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण उठून उभं राहायचंय. सरसेनापती प्रतापराव गुजरांचा समोर बघायच एक मिनिट. ओके समोर बघायचं समोर. सर सर एक मिनिट समोर येतो. या गौरव सोहळ्यानंतर लगेचच मान्यवरांना विनंती आहे की दोन शेतकरी महिला बचत गटांचे सन्मान तेवढेच यात घ्यायचे. सरसेनापती महिला शेतकरी गट भोसरी यांच्या वतीने या जिजाऊ महिला शेतकरी गटाला या जायगावच्या गावच्या या रणरागिणींना सन्मानित करण्यात येत आहे. समाजामध्ये उभं करण्याचं काम करत आहे आणि एका चांगल्या माणसाच्या हस्ते हा सन्मान सोहळा होतोय ज्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या कार्यात आपल्या कामानं एक वेगळी ओळख करून देणारे माननीय श्री प्रभाकरजी देशमुख साहेब संधी अधिकारी आणि माननीय श्री उद्योजक रणजित भैया समोर बघायचं सर्व मान्यवर मंडळी महिला शेतकरी गटाच्या अध्यक्ष आपल्या सरसेनापतींच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आपण इथं उपस्थित राहा. दोन्ही बाजूला समोर बघायचं. ओके धन्यवाद. आपण केलेलं कार्य अतुलनीय असं आहे. याच खटाव तालुक्यातील पेडगाव गावचे सुपुत्र असलेले पुढे आपण गटाबरोबर उपस्थित राहा. आपला इथं एक मार्गदर्शक म्हणून यांना सहाय्य करणारे अधिकराव जगदाळे यांचा इथं सन्मान होतोय. आजचा दिवस महिलांचा आहे आणि या महिलांच्या दिनीच या सर्व रणरागिणींचा सन्मान होतोय. आजी आहे सर दोघी पण सारख्या जायला मग तुम्ही पुढे मागे व्हायच. बस बस समोर बघायचं दोघी पण गुडघ्यानं त्रस्त आहेत. सरी काम करतात चांगली माणसं बाजूला राहतात लंगडी माणसं पुढे येत. समोर बघा समाजाचा एवढंच मोठा आहे. ओके जास्त विश्वास का 27 बॉलमध्ये 100 धावा करणारा अवलिया भोसरे गावचा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आपल्या माणसाचा. आणि शेवटचा एक सन्मान भोसरे गावचा सुपुत्र डॉक्टर स्वप्नील कृष्णकांत गुजर PhD केमिस्ट. कधीतरी बोललेलो वाजणार सारखं बोलले तर माणूस समोर बघा समोर इथं. धन्यवाद. आज अतिशय योगायोग असा जागतिक महिला दिन महाशिवरात्री आणि आजच्या आमच्या गावचा कार्यक्रम सरसेनापती प्रतापराव गुजर तर मी जास्त वेळ घेणार नाही. ऑलरेडी आपण उशीर झालेला आहोत. मी फक्त एवढं सांगू इच्छितो की या गावचा भूमिपुत्र या नात्याने मला खरोखर खूप अभिमान वाटतोय की भारतासारख्या देशामध्ये महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये भोसरे या गावी माझा जन्म झाला आणि खरोखर त्यांचे जे पूर्वज आहेत माझे की ज्यांनी ह्या गावची परंपरा ठेवली आणि ह्या गावामध्ये सकारात्मक वातावरण तयार करून आम्हाला मार्गदर्शन केलं तर असे हे आदरणीय जे माझे पूर्वज असतील त्या सर्वांना मी नमन करतो. त्या पूर्वजांची सुरुवात प्रतापराव गुजर यांच्यापासून होते
कारण त्यांचा वसा, त्यांचे चरण या मातीला स्पर्श झालेले आहेत आणि ती माती अजूनही त्यांचा वसा आणि त्यांचे कार्य आम्हाला उत्तेजित करत असते असं हे गाव आहे. आणि ह्या गावाचं एक भूमिपुत्र म्हणून मला सन्मानित केलं त्या संयोजकांचं, ह्या गावाचं मी खूप खूप आभारी मानतो. मी आदरणीय व्यासपीठ यांना सांगू इच्छितो की मी एवढा नशिबवान आहे की सेनेमध्ये 16 वर्ष नोकरी केल्यानंतर काहीही माहीत नसतं. सेनेमध्ये आपण वयाच्या अतिशय कमी वयामध्ये जातो. मी एक सिग्नल्स कोरमधून बिलॉंग करतो की जिथे ऑल इंडियाची लोक राहतात, परंतु तिथे महाराष्ट्रातल्या मराठी लोकांची काम करण्याचा तरीका हा इतरांच्या पेक्षा खूप वेगळा असतो. आणि तिथं एक मराठी माणूस, सातारा जिल्हा, आज सातारा जिल्ह्याचं जर आपण वैभव बघितलं, देशामध्ये आहे सैनिकांच्या बाबतीत, शूरवीरांच्या बाबतीत. आणि हे वैभव कायम ठेवण्याची परंपरा ही आमच्या दंडावर असते, आमच्या सोल्जरवर असते. मराठी माणसाची काम करण्याचा तरीका, विचार करण्याचा तरीका, सकारात्मकता, ऊर्जा ही सगळ्यांपेक्षा वेगळी आहे. म्हणून आपण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये पेक्षा पश्चिम महाराष्ट्र हा वेगळा आणि सदृढ आणि संपन्न असा आहे. कुठलाही रिझल्ट होतात, मागच्या 2-3 महिन्यामध्ये आदरणीय देशमुख साहेब यांनी सुद्धा एक मोठा मेळावा घेतला होता आणि त्यामध्ये सुद्धा जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी बोलावून त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. आणि देशमुख साहेब, मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्याचा परिपाक असा आहे की आज जिल्हा उद्योग केंद्रामध्ये जवळजवळ मान आणि खटाव या दोन्ही तालुक्यांमधून 100 ते 200 उद्योजक तयार होते. देशमुख साहेब, ह्याच्यापेक्षा मोठं फलित असं काही असू शकत नाही आहे. आज तरुणांच्या पुढे बेरोजगारीचा जबरदस्त प्रश्न आहे. महिला, कालच आम्ही आमच्या एरियामध्ये सातारमध्ये एक छोटा खाणी कार्यक्रम घेतला की जिथे 39व्या वर्षी एका महिलेने MPSC ची परीक्षा देऊन पोस्ट काढलेली आहे. तर अशा महिला अजूनही तयार होत आहेत. हिडन टॅलेंट अशा महिलांमध्ये आहे, परंतु ते टॅलेंट पुढे येण्यासाठी एक समाजाची वातावरण निर्मिती किंवा समाजाचं मार्गदर्शन खूप गरजेचं असते. देशमुख साहेब सारखे, रणजित भाया साहेब सारखे लोक आहेत की ती लोकांना प्रेरित करत असतात, महिलांना मार्गदर्शन करत असतात. तर जिल्हा उद्योग केंद्र सातारा यांच्या मार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल, पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम असेल, महिलांच्या महिला बचत गटांसाठी खूप भरीव अनुदान आहेत. फक्त गरज आहे एकत्र येण्याची. मधमाशा, या मधमाशांचं जर आपण उदाहरण घेतलं तर त्या मधमाशांच्या पासून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं असतं. एकदा मी महाबळेश्वरला गेलेलो होतो, फक्त त्यातून मधच घेणे आणि तिसरी गोष्ट असते दुश्मनाला सोडायचं नाही. आपण कोणाला अटॅक करायचं नाही, परंतु जर आपल्याला अटॅक केला तर शेवटपर्यंत त्याला संघटितपणे त्याला मारायचं. ही संघटना आणि हा एकत्रितपणेचा जो गुण आहे तो मधमाशांकडून शिकायला मला त्यावेळी कळला, वयाच्या 36व्या वर्षी. त्यांच्याबरोबर काम करायला आपल्याला आवडेल. त्याचप्रमाणे इतर काही महिला असतील की ज्यांना छोटे उद्योग करायचे असतील, त्यासुद्धा छोटे छोटे उद्योग आपल्या योजनेमध्ये बसतात. सगळ्या प्रकारचे सहकार्य करण्यासाठी आमचं कार्यालय तुमच्यासाठी कायम उघडं आहे. मी तुमच्या गावचा मुलगा या नात्याने माझी जिम्मेदारी आहे की तुम्हाला कधीही मदत करायची माझी तयारी आहे. त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये छोटे उद्योजक सुरू झालेले आहेत, त्याचासुद्धा आपण मार्गदर्शन करून महिलांना बरेचसे उद्योग आणि काम देण्याचं हे आपल्या सर्वांचं मिळून काम आहे. अतिशय सुंदर, या सर्व महिलांनी एकत्र येऊन कोणत्या योजनेमध्ये कोणती काम करायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे. बाकीची सगळी सर्व लागणारी जी मदत आहे ती कार्यालयातर्फे पुरवण्यात येतील. आणि मी जास्त वेळ न घेता भाऊंचे जर विश्रांती झाली असेल तर मी पुढचं जे काम आहे ते भाऊंना देतो. जय प्राध्यापक कुंकर सरांना विनंती करतो, आपण सन्मान करण्यासाठी इथे या. कुंकर सर, प्राध्यापक माने सरांचा सन्मान आपण करायचं आहे. आणि जयवंत खराडे सर, एक चळवळीतील उमदे नेतृत्व, वयाचा विसर ठेवून नेहमीच शेतकरी प्रश्नावर धडाडीनं बोलणारे आमचे, सकाळपासून बराच उशीर झालेला आहे, कार्यक्रम पुढे पुढे चाललेला आहे आणि कार्यक्रमाचा गोड शेवट आपल्याला आजच्या ह्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानं करायचा आहे. त्यामुळं सर्वांना विनंती आहे की आपण संपूर्ण कार्यक्रम आज मान्यवरांची जास्त गर्दी नसल्यामुळं सर्व उपस्थितीनं थोडासा न्याय द्यायला मिळाला. आपलं घर, आपलं गाव, आपला कार्यक्रम म्हणून सगळेजण उपस्थित राहत असतात, या सर्वांचं मनापासून कौतुक.
पिंगळे सर, 9 वर्ष झाले या कार्यक्रमासाठी सातत्यानं आपण सर्वजण उपस्थित असतोय. तुम्ही तर 26 वर्ष झालं. एक आगळा वेगळा असा दरवर्षी नेटक्या नियोजनाचा हा कार्यक्रम सर्व ग्रामस्थ एक दिलानं हा कार्यक्रम यशस्वी करतात. खरं तर खूप मोठं या भोसरेगावचं एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कोकण विभागाचे माजी आयुक्त आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब, सर्व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, आज आपण बघतोय सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठानच्या या उपक्रमाच्या संदर्भातनं जो पुरस्कार दिला जातो, निश्चितपणे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या आपल्या भूमिपुत्रांचा एक यथोचित सन्मान आणि त्यांना प्रेरणा देण्यासाठी एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम या स्मृती अधिष्ठानच्या माध्यमातून होत असताना एक खूप प्रेरणादायक काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असते. आपण बघितलं सरसेनापती प्रतापराव गुजरांचं कार्य हे या प्रतिष्ठाननं केलेले हे हा उपक्रम कार्यक्रमासाठी. खरं तर मला यायला उशीर झाला. तानाजी देशमुखांनी सांगितलं की आमच्या गावची यात्रेची मीटिंग होती. पुनश्च एकदा सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी रक्तदानाचा सुद्धा कार्यक्रम ठेवलेला आहे. आपल्याला मनपूर्वक त्यांच्या कार्याला प्रणाम करून या ठिकाणी मला जो मान सन्मान दिला त्याबद्दल सर्व प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रानंद गावच्या स्नुषा असलेल्या या खेळाडू हे आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांनी टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करा. माननीय श्री प्रभाकर देशमुख सर, इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे बंधू भगिनींना माझा नमस्कार. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. हा कार्यक्रम आयोजित केला आणि मला या पुरस्कारास काबिल समजलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आजकाल आपण बघतो महिला सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत आणि ती खूप अभिमानाची गोष्ट आहे. असंच सर्व महिलांनी नेहमी पुढे राहावं आणि स्वाभिमानाने जगावं. सॉरी, माझी मराठी थोडी वीक आहे म्हणून पहिला सॉरी बोलते. आज सर्व जगामध्ये समानता आली आहे तर आपण कोणत्याही क्षेत्रात पुढे येऊन आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. फक्त एवढंच आहे की आपलं स्वप्न काय आहे, आपण ते कसं पार पाडलं पाहिजे हे आपण शोधलं पाहिजे आणि ते त्या मार्गावर चाललं पाहिजे. आता मेन माझ्या खेळाबद्दल मी थोडं सांगू इच्छिते. तर मी लहान असताना म्हणजे 8वी ते 10वीच्या ह्या पिरियडमध्ये मी पप्पांना बघायचे कोचिंग करताना आणि मला ते खूप आवडायचं, म्हणजे खूप छान वाटायचं. मग काही म्हणजे 10वी झाल्यानंतर पप्पांनी मला ट्रेनिंग सुरू, आम्ही दोघींनाही ट्रेनिंग सुरू केलं आणि हळूहळू म्हणजे केलं ते सुरू. आणि परत मग मम्मी पप्पांनी खूप साथ दिली, त्यांच्या साथशिवाय हे योग्य नव्हतं. आणि त्यांच्या गायडन्समुळे मी आज इथे आहे आणि माझ्या मम्मीनी पण मला खूप सपोर्ट केला. बहिणीशिवाय मी इथे नसते, म्हणजे बहिणींमुळे मी इथे आहे. दोघींचा आमचा डबल स्कल हा इव्हेंट होता आणि माझा सिंगल स्कल इव्हेंट होता. आतापर्यंत म्हणजे स्टेटमध्ये पण माझे खूप गोल्ड आहेत, नॅशनलमध्ये गोल्ड आहेत. इंटरनॅशनलला मी 2 वेळा जाऊन आले. 2018 एशियन गेम्सला मी 6th पोझिशन हासिल केली. एक किस्सा सांगू शकते मी इथे. एक म्हणतात ना, एक खून पसिन्याची कमाई म्हणतात. तर म्हणजे ओके, तर 2018 कॅम्पमध्ये माझं नाव आलं होतं, बट काही मिसअंडरस्टँडिंग्समुळे नाव कट झालं. खूप खराब ब्लेड्स दिले गेले,
बोट ही सेटिंग नव्हती केली आणि मी पप्पांसोबत दररोज जायचे, रडत जायचे. पप्पा मला हाताला खूप त्रास होतो आहे, ब्लेड्स खूप खराब आहेत, माझ्या हातातून रक्त येत आहे, दररोज रक्त यायचं माझ्या हातातून, ते ब्लेड्स ठीक नसल्यामुळे. आणि मी रडायचे, पप्पा मला फक्त एवढंच बोलायचे, तू फक्त मेहनत कर आणि देवावरती विश्वास ठेव, सगळं ठीक होईल. आणि तीन महिन्यामध्ये माझं सिलेक्शन झालं कॅम्पमध्ये इंटरनॅशनलसाठी. आणि ठीक आहे, त्याच्यानंतरही मला भरपूर स्ट्रगल करावं लागलं, हार्डवर्क करावं लागलं, ईच टाईम प्रूव्ह करावं लागलं. आणि गेले मी इंटरनॅशनलला, गेले 6th पोझिशन आलं माझं तिथे. आणि त्याच्यानंतर एक काही कारणामुळे स्टॉप झाली माझी रोईंग. त्याच्यानंतर मी आत्ता जस्ट अंपायरिंग टेस्ट दिली आणि मी आता एक नॅशनल रोईंग अंपायर आहे. आणि सर्व काही मी म्हणजे पप्पांना समर्पित करते. मी पप्पांशी खूप अटॅच आहे आणि थँक्यू पप्पा, थँक्यू सो मच. आणि वन्स अगेन हॅपी वुमेन्स डे टू एव्हरीबडी, वुमेन स्पेशली. आणि थांबवते मी माझं स्पीच, थँक्यू. आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा. प्रवासाचं वर्णन शैलीताई आपण केलं आणि हे करत असताना ज्यावेळी एखादा माणूस स्पर्धेत उतरतो त्यावेळी त्याला जे काही कष्ट पडतात, यातना होतात, कारण मंदिर बांधल्यानंतर त्याचं शिखर सगळं पाहिलं जातं, परंतु त्या मंदिराचे जे पाया असतात त्या पायाचे दगड असतात त्याचा विसर न पडू देता तुम्ही आई वडिलाला गुरुस्थानी मानून आई आणि वडिलांचा आदर्श समाजाला घालून दिला. अशा कन्या, अशी रत्न प्रत्येकाच्या पोटी जन्माला यावीत. आपलं मनस्वी अभिनंदन. अशा खडतर सातारा जिल्ह्यामध्ये आपला जन्म झाला आणि जो खेळाचा प्रकार कधी कोणाला माहिती नव्हता, कधी बघितला नाही, अशा खेळामध्ये धाडस केलं. नाहीतर माणसं जवळ काय आहेत तेच निवडतात, शेजाऱ्याचं एखादं दुकान झालं की त्याच्या पुढंच लगेच दार काढतात, कशाचं बनवू दे, अगदी मटणाचं झालं तरी तीच बोंब आहे. परंतु तुम्ही एक वेगळा महाराष्ट्रातल्या थोर योद्ध्याच्या नावाने सन्मान होतो. माणसं किती असण्यापेक्षा सन्मान किती महत्त्वाचा आहे. त्या अशा माणसानं इतक्या मोठ्या फौजेवर धाडस केलं होतं आणि ते धाडस तुम्ही तुमच्या क्षेत्रामध्ये केलं. त्याबद्दल कार्यक्रम चालला आहे आणि तुम्हालाही अशी माणसं मिळाली आहेत की सगळी घरगुती माणसं मिळाली आहेत. गौरवाने सन्मानित केलेल्या स्नेहा शेळके, आपण आपलं इथं मनोगत व्यक्त करावं. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. तर सेनापती प्रतापराव गुजरांचा जय ठवाळे. जरा आवाज मोठा येऊ द्या, दुष्काळात आहे आपण. छत्रपती शिवाजी महाराज की. सगळ्यांना माझा नमस्कार आणि सगळ्या महिलांना हॅपी वुमेन्स डे, महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि सगळ्यांना महाशिवरात्रीची पण हार्दिक शुभेच्छा. सो स्टार्ट कुठून करू मी हेच विचार करते. तर मी पहिले माझ्याबद्दल सांगते. मी स्नेहल शेळके आणि जसं त्यांनी सांगितलं माझ्या अचीवमेंट्सबद्दल, रोईंगमध्ये आम्हाला शिवछत्रपती अवॉर्ड मिळाला आणि आम्ही खूप सारे गोल्ड मेडल, सिल्वर, ब्रॉन्झ सगळे मेडल खूप सारे अलग अलग लेवल्सवरती जिंकलेले आहेत. आणि याच्या व्यतिरिक्त मी MBA HR पण आहे आणि मी एका कंपनीमध्ये ह्युमन रिसोर्स एक्झिक्युटिव्ह आहे. सो मला फक्त एकच सांगायचं की आत्ता जे जनरेशन आहे तुम्हाला खूप जास्त मेहनत करायची आहे. म्हणजे ॲज अ HR मी एक विजन जे बघते आहे ते मला एक फक्त इकडे असं वाटतं की मी सांगायला पाहिजे आणि तुम्ही हे अवेअर झाले पाहिजे. तर एज्युकेशनसोबत तुम्ही जे काही पण दुसरी ॲक्टिव्हिटी करताय इट्स अ प्लस पॉईंट. एज्युकेशनला खूप जास्त प्राधान्य द्या आणि असं नाही आहे की कोणत्या तरी एकाच गोष्टीमध्ये आपल्याला करायचं आहे किंवा असं निवडता येत नाही आहे. तर माझ्या केसमध्ये काय झालेलं, आमच्या केसमध्ये माझे मम्मी पप्पा जे आहेत यांनी आम्हाला खूप जास्त गायडन्स केलेलं. म्हणजे मला तर असं माझ्या सिस्टरला तरी क्लिअर होतं विजन की तिला रोईंग करायचे, पुढे जायचे. पण माझ्या केसमध्ये असं की माझ्या मम्मी पप्पांनी मला खूप जास्त गायडन्स केलं आणि त्याच्यामुळे मी ह्या लेवलला पोहोचले. म्हणजे जे काय पण मी आत्तापर्यंत अचीव केलं याचं जे काय पण म्हणजे सर्व डेडिकेशन जे आहे ते सगळं माझ्या मम्मी पप्पांसाठी आहे, कारण की त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. म्हणजे असं होतं की कधी कधी असे दिवस येतात जिथे आपले मम्मी पप्पा आपल्याला कळून देत नाहीत की काय दिवस ते काढत आहेत, पण आपल्याला पण असं होतं की आपण ते रिअलाईज करतो.
तर मी म्हणजे आपण असं की आपण त्यांचे आभार म्हणजे कसे मानावे असं अशी गोष्ट आहे, कारण की ते जे काही करतात आपण ते कधीच त्यांना रिटर्न नाही करू शकत, एवढं जास्त ते आपल्यासाठी करतात. आणि म्हणजे बोलण्यासारखं तर खूप काही आहे, तर मी जास्ती वेळ नाही घेणार आहे, खूप छोट्या छोट्या पॉईंट्समध्ये मी सांगेल. आणि मला फक्त एवढंच वाटतं की इथे खूप सारे म्हणजे माझे वडीलधारे लोक जे आहेत ते इथे अवेलेबल आहेत, म्हणजे उपस्थित आहेत. यंगस्टर्स खूप कमी, तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की यंगस्टर्सनी जर म्हणजे इथे जास्ती ॲक्टिव्हनेस दाखवलं तर हे गाव खूप जास्ती पुढे जाऊ शकतं. फक्त हे की तुम्हाला तुमची आवड आयडेंटिफाय करता यायला पाहिजे की तुम्हाला कशामध्ये आवड आहे, असं नाही की फक्त स्पोर्ट्स एज्युकेशन वगैरे, याच्या व्यतिरिक्त पण खूप सारे क्षेत्र असतात त्याच्यामध्ये तुम्ही तुमची आवड निर्माण करा. तुम्ही फाईंड आउट करा की तुम्ही कुठे कुठे फिट होता, म्हणजे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं जे फ्युचर आहे त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेट करू शकता आणि तुम्ही ते लेवल हासिल करू शकता. आणि अजून एक की आजकाल काय होतं, काही लोक एक पर्टिक्युलर आता सपोज एक गेम निवडला आहे आणि ते खेळतात आणि मग त्याच्यामध्ये यश नाही भेटलं की सोडून देतात, असं नाही करायचं. जर तुम्हाला ते आवडत आहे त्याच्यामध्ये तुम्ही खूप मेहनत घ्या, थोडा टाईम लागेल, एक वर्ष लागेल, दोन वर्ष लागेल, तीन वर्ष लागेल, पण तुम्हाला ती अचीवमेंट मिळेल. म्हणजे आम्ही पण असं होतं की आम्ही खूप जास्त मेहनत घेतली, म्हणजे एक दोन वर्षानंतर मग आम्हाला मेडल्स भेटायला स्टार्ट झाले. असं नाही आहे की फर्स्ट अटेम्प्टमध्येच तुम्हाला मेडल भेटणार किंवा जी काय म्हणजे अचीवमेंट आहे त्याचं गोष्ट मिळेल असं. फक्त हे आहे की डेडिकेशन द्या, आणि जर तुम्हाला गायडन्स हवा असेल तर तुमचे मम्मी पप्पा आहेत, टीचर्स आहेत, किंवा आणखी पण आता खूप सारे काउन्सिलर्स पण आहेत, तर मग त्याचा तुम्ही सपोर्ट घ्या. आणि खूप सारे गव्हर्नमेंट म्हणजे स्कीम्स आणि खूप सारे असे चीज आहेत ज्याच्याबद्दल खूप सारे लोक अवेअर नाही आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं नॉलेज गेन करायला सारखं. आपल्याकडे एक इंटरनेटचं माध्यम आहे, त्याच्या थ्रू पण तुम्ही खूप साऱ्या गोष्टींचा लाभ घेऊ शकता असं. आणि नाही आय थिंक आता एवढा बास आहे. जर काही असेल, कोणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर आय एम ऑलवेज रेडी, मी सपोर्ट करायला नेहमी तयार आहे. थँक्यू. तुमचं कार्य फार मोठं आहे, फक्त आवाज का बारका आहे? हल्ली आवाज मोठा काढला तरच चालतं, कारण ज्याचा आवाज मोठा त्याचंच नेट जास्त लागते असं गोठवा झाला आहे. असो त्या भविष्यात ती सुधारणा करून घ्या. आणि साहेब, यश आल्यावर सगळे यशाचे लय बाप असतात, अपयश एकदम पोरकं असतं, परंतु यशाची कुठलीही हवा न जाऊ देता कायम त्याचं स्मरण ठेवणारी अशी पिढी तुम्ही जन्माला घातली. तुमच्या माता पित्यांचं परत आपण धन्यवाद देतो. नारी शक्ती महिला ग्राम संघ भोसरे यांच्या नव उद्योजका संचालिका माननीय कीर्तिकर गृह उद्योग भोसरे सौ सुषमा दानाजी कीर्तिकर या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अधिष्ठानच्या वतीनं या दोघांचा सन्मान होत आहे. त्यांनी त्या नव उद्योजकाचा सन्मान इथं आपल्या शिंदे साहेब शिंदे सर मान्य यांचा इथं सन्मान होतोय. आपला हा घरगुती कार्यक्रम समोर बघायचं मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न आहोत. आता आपल्याला संबोधित जवळजवळ 26 वर्ष आणि संपूर्ण महाराष्ट्र स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्यांनी महापराक्रम केला, त्यांच्याबद्दल या गावातील प्रत्येकाला, महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान आहे, असे स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा स्मृतिदिन. आंतरराष्ट्रीय महिला दिन आज या ठिकाणी साजरा होतोय, त्यानिमित्तानं ज्या कर्तृत्ववान कन्यांनी देशाच्या पातळीवरती आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय, खऱ्या अर्थानं
आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं ते एक आदर्श म्हणून आपल्या सर्व तरुण पिढीला प्रोत्साहन देणाऱ्या म्हणून या ठिकाणी आपल्या सोबत आहेत त्या सायलीताई तेजस शिंदे शेळके, आमच्या राणंद विकास सोसायटीचे चेअरमन हनुमंतराव शिंदे यांच्या सुनबाई आहेत, त्याचबरोबर त्यांच्या भगिनी स्नेहल शेळके, ह्या दोन्ही भगिनींनी सायलीताईने शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार 2015-16 मिळवला आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी स्नेहल शेळके यांना पुरस्कार मिळाला, त्यांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो. मला खूप आनंद आहे की राज्याच्या पातळीवरती ज्या महिलांनी आपली उल्लेखनीय कामगिरीच्या माध्यमातून सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी या देशा या गावाला जो त्यांच्या असण्यानं गौरव झाला तो गौरव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी ज्या महिला भगिनींनी प्रयत्न केला ते सरसेनापती प्रतापराव गुजर महिला मंडळ महिला गटाच्या सर्व महिला भगिनी यांचाही या ठिकाणी सत्कार झालेला आहे. खरं तर दरवर्षी हा आपण उपक्रम साजरा करतो तर सेनापती प्रतापराव गुजर या गावात असणं या गावचं आणि या भागातल्या प्रत्येकाचा एक अभिमान आहे. त्यानिमित्तानं हरनाई सुतगिरणीचे अध्यक्ष रणजित भैया देशमुख या ठिकाणी उपस्थित होते, तानाजी रावणी या संपूर्ण समारंभाचं सूत्रसंचालन केलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती पोट तिडकीनं ते सातत्यानं लढा देत असतात. सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे वारस म्हणून या ठिकाणी येऊन गेलेले दीपकराव गुजर, सुनील धनाजी गुजर, त्यांचे सर्व सहकारी श्री सुनील जाधव इंगळे सरांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय, श्री सतीश जाधव, डॉक्टर महेश माने, आपल्या गावच्या सरपंच नीताताई मदने, शहाजीराव गुजर, श्री नितीन जाधव, भाऊशेठ जाधव देवस्थानचे अध्यक्ष, जयवंत खराडे सर उपसरपंच, अभिजित जाधव, सुनंदाताई गुजर, रुपालीताई देशमुख सर्वच या व्यासपीठावरती असलेले आमचे सहकारी ज्यांनी सभापती म्हणून अतिशय चांगला कार्यकाळ सर्वांच्या लक्षात राहील असा कार्यकाळ व्यतीत केला, ते संदीप दादा उपस्थित सर्वच आमचे सहकारी सर्व पत्रकार सर्व ग्रामस्थ सर्व महिला भगिनी आणि मित्रांनो, आज एक अत्यंत ऐतिहासिक असा क्षण आहे. महाशिवरात्री ज्या दिवशी सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी आपल्या शौर्याचं अत्युच्च शिखर काय असू शकतं ते स्वराज्याला आणि महाराष्ट्राला दाखवून दिलं तो आजचा दिवस आहे. खरं तर जी पन्हाळ्याची लढाई झाली त्यानंतर छत्रपती शिवाजी राजांनी पन्हाळा किल्ला ताब्यात घेतला आणि त्याच वेळेला सरसेनापतीची जबाबदारी सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यावरती देण्यात आली. आदिलशाह दुखावला गेलेला होता तरी मोठ्या सैन्यासह
त्यावेळचे त्यांचे सरदार बोलोल खान याला स्वराज्यावरती स्वारी करायला पाठवले. राजांनी सरसेनापती प्रतापराव गुजर यांना आदेश दिले की बोलोल खानना स्वराज्यावरती चाल करू येत आहेत, त्यांना थांबवायचं. बोलोल खान उमराणी गावाजवळ आले होते आणि त्यावेळेला प्रतापराव गुजर यांनी त्यांना कुठली माहिती होणार नाही या पद्धतीनं त्यांच्या संपूर्ण सैन्याला वेढा दिला. गनिमी काव्यानं ते युद्ध लढले. त्यावेळेला बोलोल खानच्या सैन्याला जो पाणी पुरवठा होत होता तो पाणी पुरवठा त्यांनी तोडला. बोलोल खान सरसेनापती प्रतापराव गुजर यांना शरणागती पत्करली, त्यांच्या समोर शरणागती पत्करली आणि पुन्हा स्वराज्यावरती चाल करणार नाही असं सांगून तो परत जातोय असं त्यानं सांगितलं. सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी त्यांची शरणागती मान्य केली आणि बोलोल खान पराभव झाला असताना त्या ठिकाणी निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा तयारी करून स्वराज्यावरती चाल करायला तो आला. ज्यावेळेस स्वराज्यावरती त्यांनी चाल करायचा निर्णय घेतला त्याला छत्रपती शिवाजी राजांना बोलोल खानना त्यावेळेला जे सोडून दिलं ते पसंत पडलं नाही आणि महाराजांनी त्यावेळेला सरसेनापती प्रतापराव गुजर यांना निरोप धाडला आणि बोलोल खानना पत्ते करावं अन्यथा आम्हाला तोंड दाखवू नये असं सांगितलं. सरसेनापती प्रतापराव गुजर पराक्रमी होते, तसेच ते मानी होते. त्यांना तो निरोप त्यांच्या जिवारी लागला आणि नेसरीला बोलोल खानचा ज्या ठिकाणी तळ होता त्या ठिकाणी सरसेनापती प्रतापराव गुजर त्यांच्याबरोबर विसाजी बल्लार, दिगोजी राऊतराव, कृष्णाजी वासकर, विठ्ठल पिलाजी अत्रे, सिद्धी हिलाल आणि विठोजी शिंदे हे सात वीरांनी त्या सैन्यावरती हल्ला केला आणि स्वराज्याचं संकट टाळण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मोठं सैन्य होतं, पराक्रमाची शर्त झाली, परंतु मृत्यू समोर दिसत असताना स्वराज्याच्या रक्षणासाठी ते जो पराक्रम केला तो पराक्रम आणि ती लढाई इतिहासामध्ये कायमची कोरली गेलेल्या. प्रचंड स्वामीनिष्ठा आणि स्वराज्यावरती असलेलं प्रेम यामुळं या साती वीरांनी शौर्य दाखवताना ते मरणाला सामोरे गेले. छत्रपती शिवाजी राजांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे रयतेचं राज्य होतं, सर्वसामान्य माणसाचं राज्य होतं. इथं लढणारी माणसं 4-6 महिने शेतात काम करायची आणि इतर वेळेला महाराजांच्या सैन्यामध्ये रुजू व्हायचे. महाराज त्यांच्यासाठी सर्वस्व होतं, स्वराज्य त्यांच्यासाठी सर्वस्व होतं. कारण सर्वसामान्य माणसाची दुःख आणि त्याला मदत करण्यासाठी महाराजांनी घेतलेले निर्णय त्यामुळं 350 वर्षानंतरही अनेक राजे होऊन गेले पण छत्रपती शिवाजी राजांचं आजही आपल्याला त्यांचं नाव घेतल्यानंतर अंगावरती शहारे येतात, स्फुरण चढतं
कारण शिवाजीराजे इतरांच्या पेक्षा वेगळे होते आणि शिवाजीराजांना साथ करणारे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्यासारखे सरसेनानी सुद्धा इतर लढवयापेक्षा वेगळे होते. त्यांनी त्यांच्या पराक्रमानं आपला वेगळा ठसा त्या ठिकाणी उमटवला. शिवाजीराव महाराजांचं वेगळे पण कशात होत, प्रतापराव गुजर सरसेनापती म्हणून 8 वर्ष होते, ते गेल्यानंतर 5-6 वर्षांनी त्यांनी केलेले शौर्य, त्यांनी स्वराज्यासाठी आणि छत्रपती शिवाजीराजांच्या शब्दासाठी प्राणाची दिलेली आहुती, छत्रपती शिवाजीराजे विसरले नाहीत आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या विवाहाच्या वेळेला प्रताप सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा कन्येला त्यांनी आपली सून करून घेतली. ही माणसं इतरांच्या पेक्षा याप्रमाणे वेगळी होती. ती शौर्यवान होती, प्रयत्नांची पराकाष्ठा करून पराक्रम करायचे, पण संवेदनशील होती. त्यांनी लक्षात ठेवलं की सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी स्वराज्यासाठी सर्वस्व दिलेला आणि म्हणून त्यांच्याबरोबर स्वैरिक करण्याचा निर्णय राजाने घेतला. हे वेगळेपण आहे. सैन्य त्या ठिकाणाहून वेगळ्या ठिकाणी जात असताना छत्रपती राजांच्या सैन्यानी शेतकऱ्याच्या तिथं असलेल्या बाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नये, त्याचं रक्षण करावं अशा प्रकारच्या सूचना राजांनी दिलेल्या होत्या. त्यावेळचा दुष्काळ होता, त्या दुष्काळाच्या काळामध्ये सारा माफ करून शेतकऱ्यांना बी बियाणं उपलब्ध करून देणारे छत्रपती शिवाजीराजे होते आणि म्हणून हा प्रचंड मोठा वारसा महाराष्ट्राला या देशाला मिळालेला आणि आपण सगळेजण भोसरेकर तुम्ही खूप भाग्यवान आहात की या गावचा सुपुत्र स्वराज्याचा सरसेनापती झालेला होता. खर तर यापेक्षा मोठं काही या गावाचा भ्रमण वेगळा असू शकत नाही आणि म्हणून सरसेनापती प्रतापराव गुजर याचं या ठिकाणी स्मारक करणं हे आपलं कर्तव्य आहे. पुढच्या पिढीला जर काही द्यायचं असेल तर मंदिरं बांधून फार काही होणार नाही. स्वराज्यासाठी आणि देशासाठी ज्यांनी सर्वस्व अर्पण केलं त्या लोकांची स्मारक ही खरं तीर्थक्षेत्र आहे. ही तीर्थक्षेत्र आपण उभा केली पाहिजेत, जपली पाहिजेत आणि पुढच्या पिढीला ती सुपूर्त केली पाहिजे. तिथं गेल्यानंतर पुढची पिढी या पराक्रमी योद्ध्याच्या समोर झुकली पाहिजे, तिला अभिमान वाटला पाहिजे की मी त्या गावचा आहे ज्या गावच्या प्रतापराव गुजर यांनी सरसेनापती पद भूषवलेलं होत, छत्रपती शिवाजीराजांच्या बरोबर काम केलं होत आणि स्वराज्याच्या निर्मितीमध्ये रक्षणामध्ये एक मोठा योगदान दिलेलं होत असं आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा. आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, मी जिल्हाधिकारी असताना शिवनेरी किल्ल्याचा विकासाचा आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याची संधी मला मिळाली, मी स्वतःला भाग्यवान समजतो. छत्रपती शिवाजीराजांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते शिवनेरी किल्ला, खूप दुरावस्था झाली होती, पायऱ्या पूर्ण उखडलेल्या होत्या, बुरु
क्रूज डासळलेले होते, दरवाजे कुठेही दिसत नव्हते, त्या ठिकाणी 65 पाण्याच्या टाक्या होत्या, तिथं पाणी साठत नव्हतं, त्या पाण्याच्या टाक्यातला गाळ उपसून आम्ही त्या शिरा बंद केल्या आणि 65 टाक्यामध्ये पाणी साठायला लागलं, पायऱ्या परत दुरुस्त केल्या, सेंट्रल आर्कोलॉजी डिपार्टमेंटच्या माध्यमातून ती कामं झाली, शिवायचं मंदिर त्या ठिकाणी उभा केलं आणि तिथं असलेला कडेलोट पॉईंट ज्या ठिकाणावरून ज्यांनी चुका केल्यात किंवा ज्यांनी चुकीचा मार्ग स्वीकारलाय त्यांना त्या ठिकाणी कडेलोट केला जायचा, ते कडेलोटचा जो पॉईंट होता तो जमीन दोस्त झाला होता, इतिहास जमा झाला होता, त्या ठिकाणी गवंड्यांना दोरी बांधून खाली पाठवून तो पुन्हा आम्ही बांधून घेतला आणि आज शिवनेरी किल्ला हे तुम्हाला बघण्यासाठी छत्रपती शिवाजी राजांच्या काळात जसा होता तसा उभा करता आला नाही, परंतु त्याची डागडुगी करून तो पुढचे 100 वर्ष तरी त्याच अवस्थेमध्ये चांगल्या अवस्थेत राहील असा उभा करण्याची मला संधी मिळाली। तिथल्या परिसरातील सर्व लोकांना मी शिवाजीच्या मंदिरात जा, ज्या मंदिरामध्ये कधीतरी छत्रपती शिवाजी राजांचे पाऊल लाभलेले आहेत, ज्या मंदिरामध्ये कधीतरी शिवाजी महाराज नतमस्तक झालेले आहेत, तो वारसा आपल्या पुढच्या पिढीला सांगा आणि त्यांना खऱ्या अर्थानं जगण्याचं एक चांगलं बळ द्या। दरवर्षी मी गेले 7-8 वर्ष रायगडला जातो, माझ्या प्रशासकीय सेवेतलं शेवटचं एक वर्ष होत, जलयुक्त शिवारची योजना मी त्यावेळेला तयार केली आणि राज्याला दिली, त्यावेळेला त्यावेळेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मला म्हणाले की योजना तुम्ही पुढे आणखी द्या, मी 2 वर्ष केली होती, मी त्यांच्याकडे जाऊन विनंती केली की तुम्हाला जी अपेक्षा होती त्यापेक्षा चांगलं काम योजनेत झालं असं माझं मत आहे, ते म्हणाले बरोबर आहे, मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ल्याचं मला आराखडा करून पुनर्बांधणी करायची आहे आणि त्या कामासाठी मला तुम्ही कोकण विभागीय आयुक्त म्हणून काम करायची संधी द्या। तिसऱ्या वेळेला गेल्यानंतर त्यांनी ते मान्य केलं, मी म्हटलं जर मला हे करता आलं नाही तर माझ्या मनामध्ये कायमची खंत राहील की रायगड किल्ल्याचं पुनर्बांधणी करण्यासाठी आपण काही करू शकलो नाही। मला आनंद आहे की त्यांनी संधी दिली, 600 कोटीचा रायगडचा आराखडा त्या 1 वर्षामध्ये आम्ही मंजूर करून घेतला, 80 कोटी रुपये सरकारकडून प्राप्त करून घेतले आणि रायगड पुनर्बांधणीचं काम चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। रायगड विकास प्राधिकरण त्याचा मी सदस्य म्हणून काम पाहतोय, त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे आहे आणि अतिशय चांगलं काम झालंय, त्या ठिकाणी उत्खनन केलंय, त्या काळातले असलेली वाडे त्या काळातली अनेक गोष्टी त्या उत्खननामध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या, त्या काळात असलेली भांडी त्या काळात असलेले दागिने आणि ज्या पद्धतीनं अष्टप्रधान मंडळ त्या ठिकाणी एकत्र राहत होत ती सगळी व्यवस्था पाहिल्यानंतर आतापर्यंत रायगडला कधीही मोठ्या प्रमाणात निधी देऊन रायगडची पुनर्बांधणी केली नव्हती हे सत्या वस्तुत्या। एकदा मी आणि आमच्या घरातले सर्वजण आम्ही रायगड किल्ल्याला भेट देण्यासाठी गेलो होतो, उशीर झाला, जगदीश्वराचं दर्शन घेतल्यावर आम्ही निघालो होतो, अंधार पडला होता आणि जगदीश्वरात घालवा मुलांना घेऊन जावा, मी एकदा असंच गेलो होतो आणि आपल्या NDA मुलं आली होती त्या ठिकाणी, NDA तुम्हाला माहिती आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी, देशासाठी अधिकारी म्हणजे कॅप्टन आणि त्यावरचे अधिकारी NDA मार्फत उपलब्ध करून दिले जातात आणि त्या लोकांना मी विचारलं की तुम्हाला इथं काय काय लक्षात आलं, मला खूप वाईट वाटलं की ती मुलं म्हणाले की आम्ही
ट्रेकिंग करायला आलोय आम्ही, इथं पाहून गेलो, पण आम्हाला रायगडचं काही फार माहिती नाही. खरं तर रायगडचा प्रत्येक जमिनीचा त्या ठिकाणी असलेला कोणा किंवा प्रत्येक असलेलं ठिकाण छत्रपती शिवाजी महाराजांची स्मृती जागवणार होत. कोणाच तरी तिथं रक्त सांडलेलं होतं, कोणी त्या ठिकाणी पराक्रम केलेला होता आणि स्वराज्याचं अभिमान जागृत केला होता, त्या रायगडची फारशी माहिती मुलांना देता येईल अशी परिस्थिती नव्हती. आणि म्हणून रायगड विकास प्राधिकरणाचं जे काम चाललेलं आहे ते चांगल्या पद्धतीनं चाललं आहे. इथल्या युवकांना माझी विनंती आहे, गेल्या 8-9 वर्षाची सुरुवात 1 जानेवारीला आम्ही रायगडला जाऊन करतो. आमच्यावर 300-400 मुलं असतात. तिथं सदरेवरती महाराजांचा पुतळा आहे, तिथं सजावट करणं, महाराजांच्या समाधीची सजावट करणं, राजमाता जिजाऊ महासाहेबांची समाधी आहे तिची सजावट करणं, आदल्या दिवशी त्या ठिकाणी दिवे लावून दीपोत्सव साजरा करणं आणि दुसऱ्या दिवशी महाराजांच्या समाधीवरती माता टेकून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरती अभ्यास केलेल्या वक्त्याच्या माध्यमातून सर्वांना महाराजांच्या कामाची कार्याची माहिती उपलब्ध करून देणं असं आम्ही गेले 8-9 वर्ष उपक्रम करतोय. ह्या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं, एक प्रचंड जल्लोष असतो, मुलांच्या मध्ये एक वेगळा आनंद असतो. माझी तुम्हाला विनंती आहे की पंढरपूरला काशीला कुठे गेला नाही तरी चालेल, पण कधीतरी शिवनेरी रायगडला जावा आणि तुमच्या मुलांना त्या ठिकाणी माता त्या समाधीवरती टेकवायची संधी द्या, तिथली माती कपाळी लावा आणि त्याला सांगा की तुझ्या पूर्वजांनी कधीतरी या ठिकाणी रक्त सांडलंय, म्हणूनच महाराष्ट्र देशामध्ये इतर राज्यापेक्षा वेगळा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये या गावच्या सुपुत्रानं खूप मोठं योगदान दिलंय आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, एक अतिशय भव्य असं स्मारक जे केवळ भोसरे नाही तर या भागातल्या प्रत्येकाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी आपण सर्वजण उभा करूया. ते करण्यासाठी राज्य शासन असेल, मी स्वतः असेल, वेगळ्या संस्था असतील, या सर्वांच्याकडून आपण मदत उपलब्ध करून घेऊ. भोसरेकरांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून इतिहास घडवलेला, राज्याच्या पातळीवरती तुमची उत्कृष्ट कामाची नोंद झाली. आमचे सहकारी आणि मित्र विश्वासराव गुजर यांनी आणि इथल्या सर्व तरुण मंडळीने याच्यामध्ये पुढाकार घेतला, नितीन जाधव होते, तानाजीराव, सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला, महिलांनी पुढाकार घेतला आणि गाव बदलून गेलं. हे खरं आहे की त्यामुळं त्याला केलेल्या कामामुळं पाण्याच्या टंचाईची तीव्रता कमी झाली पण प्रश्न सुटलेला नाही. प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला आमच्या 16 गावाबरोबरच भोसरेला सुद्धा पाणी मिळालं पाहिजे आणि ते पाणी उपलब्ध होईल यासाठी मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो. त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी मी चर्चा केली आहे, त्यांनी तो आराखडा तयार केलाय, त्याच्यामध्ये भोसरे गावाचा समावेश होईल यासाठी आपण जो काय प्रयत्न करायला लागेल, लढा उभा करायला लागेल तो उभा करूया. आपल्या हक्काचं पाणी आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे आणि या गावातल्या सुपुत्रानं जे शौर्य केलंय त्याला मानवंदना देण्याचं खरं काम असेल तर गावाला पाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया. निश्चितपणानं भोसरे गावाला पाणी आमच्या परिसरासह उपलब्ध होईल असं आपण प्रयत्न करू. या ठिकाणी जे काही पाणी फाउंडेशनचं काम झालं त्याला जातीतलं धर्मातलं भावकीतलं सगळं अंतर बाजूला ठेवून सर्व लोक त्या ठिकाणी उतरले. सर्व लोकांना वाटत होतं की माझं गाव आहे, माझ्या गावासाठी या मातीसाठी मला काहीतरी योगदान द्यायला पाहिजे, कारण या मातीचं माझ्यावरती ऋण आहे. खरं तर माणूस जन्माला आल्यानंतर आणि इथून जात असताना जो काही मधला प्रवास आहे त्या प्रवासामध्ये
जाताना इथल्या लोकांना असंच वाटायला हवं की आणखी काही दिवस जगला असता तर बरं झालं असतं. काही लोकांच्या बाबतीत जेव्हाला मी अनेक वेळेला आता पुढारी म्हणून अंत्यविधीला जातो तेव्हाला लोक म्हणतात की गेला ते बरं झालं, कारण इतका त्यानं गावामध्ये त्रास दिलेला असतो. राहिला असता तर बरं झालं असतं असं वाटण्यामध्ये आपण असायला हवं. असं जर आपल्याला वाटत असेल तर मग भोसरे गावाच्या पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये तुम्ही जे योगदान दिलं त्यापेक्षा मोठं योगदान पुढच्या पिढीला तुमच्या गावातला समृद्ध वारसा जपण्यासाठी सर सेनापती प्रतापराव गुजर यांचं स्मारक उभा करण्यासाठी तुम्ही सर्वांनी योगदान द्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतो. पुण्याला असलेली मंडळी, बाहेरच्या गावात असलेली मंडळी, कटावमधली, माणमधली, या परिसरातली, महाराष्ट्रातली सर्व लोक याला निश्चितपणानं आपण आवाहन करूया आणि एक अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचं स्मारक सर सेनापती प्रतापराव गुजर यांना शोभेल आणि तुमच्या गावाला ज्याचा अभिमान वाटेल ते स्मारक बघण्यासाठी गावागावातले लोक येतील इतकं उत्कृष्ट स्मारक त्या ठिकाणी तानाजीराव आपण उभा करूया. त्यासाठी जे काही लागेल ते उपलब्ध करून द्यायची माझी तयारी आहे. तुम्ही सर्वांनी त्याच्यामध्ये सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. महिलांचा या ठिकाणी दोघींचा सन्मान झाला. दोघी कन्या त्यांनी कर्तृत्वानं आपलं नाव महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती पुरस्कार मिळवून कोरलेला आहे. इथं असलेल्या महिलांचा मला अभिमान आहे की त्यांनी राज्याच्या पातळीवरती महिला बचत गटाचं उत्कृष्ट काम केलं. महिला बचत गट काय आहे तर महिला बचत गट पैसे गोळा करायचे, एकत्र जमवायचे, ते महिलांच्या मध्ये वाटप करायचं, त्याला व्याज लावायचं, वसुली करायचं, यासाठी महिला बचत गट नाहीये. ते काम आहे महिला बचत गट. महिला बचत गट आणि बीसी याच्यामध्ये मोठा फरक आहे. बीसी पैसे गोळा करून कधीतरी एकदा फोडायचे असते परत विषय संपतो. महिला बचत गट महिलांना एकत्र येण्याचं, त्यांचं सुखदुःख समजून घ्यायचं एक व्यासपीठ आहे, जागा ज्या ठिकाणी महिलांनी हक्काने यायला पाहिजे. महिला बचत गट किती दिवस चालला पाहिजे, तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत महिला बचत गट चालला पाहिजे, तो थांबवायचा नाही आहे. कारण पैसे गोळा करणं, वाटप करणं हा त्यातला एक भाग आहे. पण महिलांनी काय करायला हवं, म्हणजे महिला गटाची बैठक कशी व्हायला पाहिजे ते मी तुम्हाला सांगतो. कोल्हापूरला जिल्हा परिषदचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना महिला बचत गट तयार करायचा कार्यक्रम आम्ही हातात घेतला. आमच्याकडे 1500 महिला बचत गट होते. मी आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विचारलं की आणखी किती बचत गट होती, ते म्हणाले आणखी 1001 होती. मी म्हटलं आणखी तरी पण जास्त काम केलं तर किती होतील, ते म्हटले आणखी 1500-2000 होतील, त्यापेक्षा काही जास्त होणार नाही. मी म्हटलं 10000 महिला बचत गट केले तर काय होईल, ते म्हटले शक्यच नाही असं कुठं होत असतं. मी म्हटलं पुढच्या वर्षभरामध्ये 10000 महिलांचे बचत गट तयार करायचे आहे. टार्गेट ठरवलं, गावागाव सर्व तालुक्यामध्ये 12 तालुक्यात बैठका घेतल्या, सगळी जिल्हा परिषद यंत्रणा कामाला लागली आणि वर्षाच्या शेवटी 10100 बचत गट महिलांच्या तयार. एका गावात गेलो होतो, महिला बचत गटांना कर्जाचं वाटप होतं एका बँकेकडून. तिथल्या महिला बचत गटाच्या प्रमुख महिलांना विचारलं की तुमच्याकडे किती पैसे जमा झालेत, त्या म्हणाल्या 25-1 लाख आमच्या गावातल्या सगळ्या महिला बचत गटाकडे आहे आणि आज जे तुम्ही वाटप करताय ते सगळे 25 लाख आहे, म्हणजे महिलांच्या हातामध्ये आज 50 लाख आले आहेत. मी म्हटलं काय करायचं ठरवले, त्या म्हणाल्या पुढच्या वर्षी तर तुम्ही याल तेव्हा आमच्या हातामध्ये 1 कोटी रुपये असतील. मी म्हटलं एका गावामध्ये महिलांनी ठरवले 1 कोटी रुपये हातात घ्यायचे तर अशी 100 गावं तर कोल्हापूर जिल्ह्यात निघतील की ज्या ठिकाणी 1-1 कोटी रुपये त्यांच्या हातात देता येतील. मी सर्व बँकेकडून महिलांचा बचत गटामध्ये जमा असलेल्या पैशाचा आढावा घेतला वर्षाच्या शेवटी आणि बँकेनं दिलेल्या पैशाचा आढावा घेतला तर जवळपास 200 कोटी रुपये महिलांच्या हातामध्ये आम्ही उपलब्ध करून दिले होते. एवढी प्रचंड ताकद महिलांच्या मध्ये आम्ही निर्माण करून दिली होती आणि एक प्रचंड आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला होता.
महिला बचत गटाची मीटिंग कशी व्हायला पाहिजे, किती वेळ होते तुमची महिला बचत गटाची मीटिंग? 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं, किती? अर्धा ते एक. कशी सुरुवात करता? शेतकरी गट. कशी मीटिंग होते? आणि आणि महिलांना त्या महिन्यात पैसे गोळा करत असेल ना प्रत्येक? नाही, एकत्र येऊन कमी खर्चात चांगलं उत्पन्न घेणं हा एक गट शेती. तर आजपासून तुम्ही निर्णय घ्या की ते महिन्याला तुम्ही एकत्र याल, त्याला काही कमीना पैसे गोळा करायचे, 100 रुपयापासून 500 रुपये किती करायचे तुम्ही ठरवा, पण पैसे गोळा करायचे. बचत गट कसा शेतकऱ्यांचा असू दे, महिलांचा असते, कस कुठलाही बचत गट असो, शेतकरी महिला म्हणून तुम्ही एकत्र येत असाल, वेगळी वाट तुम्हाला शोधायची असेल. पुरुष मंडळी जेवढं पैसे शेतातून कमवतात त्यापेक्षा अधिक पैसे कमवायचे असेल तर मी तुम्हाला मार्ग सांगतो. करायचं आहे का? कोणाकडे हात नाही पसराय, त्याने तुमच्याकडे हात पसरायला पाहिजे. मला मदत कर, मी तेवढी तुमच्यात शक्ती निर्माण करून देतो. तयारी आहे? तर महिला बचत गट किंवा शेतकरी बचत गट, शेतकऱ्यांचे बचत गट करायचा मी कृषी आयुक्त असताना निर्णय घेतला. खरं तर माझ्याकडे एक शेतकरी आला, तो म्हणाला की साहेब 100 टन एकरी ऊस काढला आहे बघायला. मी म्हटलं यापूर्वी किती कमिशनरनं बघितलंय? सगळे कमिशनर माझ्याकडे येऊन गेले आहेत. माझ्या मी म्हटलं फक्त तुझ्याकडं सगळे येतात, बाकी कोण नाही 100 टन काढणार. मी म्हटलं तुला सगळी माहिती देतो, काय लागवडीपासून काढणीपर्यंत सगळं तंत्रज्ञान उपलब्ध करून देतो. तुझ्यासारखे 15 शेतकऱ्यांनी 100 टन ऊस काढला पाहिजे तर तुझ्याकडे येणार, नाहीतर मी काय येणार. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सायंटिस्टना बोलवलं, 12 शेतकऱ्यांनी 100 टन एकरी ऊस काढला, वरच्या 3 शेतकऱ्यांचा 90 ते 100 टनाच्या दरम्यान ऊस निघाला. तुमच्यामध्ये प्रचंड मोठी ताकद आहे. कोणतरी एखादा असतो पुढे येऊन पुढाकार घेतो, चांगलं काम करतो, ते काम आपण वेगळ्या ठिकाणी त्याची पुनरावृत्ती करायला पाहिजे. तो शेतकरी गटाचा जो प्रमुख होता, असे आम्ही ऑर्गॅनिक शेतीचे आणि इतर शेतीचे जवळपास 10,000 शेतकऱ्यांचे गट तयार केले होते, ज्यासाठी एक आंतरराष्ट्रीय पातळीचा पुरस्कार $10,000 आम्हाला त्या संस्थेनं आम्हाला शोधून काढून दिला. म्हणजे त्यांना आम्ही शोधलं वेबसाईटवरून की कुठल्या राज्यानं काम केलं आहे, आणि आम्ही 10,000 नंतर तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा, महिला स्वतःच्या आरोग्याचं सोडून घरातल्या सगळ्यांच्या आरोग्याबद्दल काळजी घेते, स्वतःच्या आरोग्याची घेते, तुमच्या आरोग्याबद्दल. कारण तुम्ही सक्षम असला तर घर सक्षम आहे, कुटुंब सक्षम आहे, तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा करा. ते झाल्यानंतर गावात काय चाललंय याच्याबद्दल चर्चा, ग्रामपंचायतीला किती पैसे आले अनुदान, त्यात तर कुठं पैसे गेले, ठराविक आळीला गेले का सगळीकडे गेले? मी एकदा महिला बचत गटाचं महिलांची ग्रामसभा घेतली होती, शिव म्हणून गेलो होतो, आणि महिलांच्या ग्रामसभेमध्ये त्या ग्रामसेवकाला म्हणलं की जे काय पैसे आले ते सगळे वाचून दाखव, काय काय कुठं आलेत पैसे आणि कुठं कुठं खर्च झाला. त्यानं जसं वाचून दाखवलं तशा महिला त्याच्यावरती तुटून पडल्या. त्या म्हणाल्या याच आळीमध्ये सगळे पैसे कसे काय खर्च झाले, बाकीच्या आळ्या कुठे गेल्या, बाकीच्या वार्डात का आले? तुम्हाला जोपर्यंत कळत नाही की पैसे किती आले कुठं खर्च झाले, तुम्ही जोपर्यंत प्रश्न विचारत नाही तोपर्यंत कोणीही या बाजूची माणसं तुम्हाला काही उत्तर देणार नाही. आणि म्हणून तिसरं जे काही चर्चा करायची, ती गावात काय चाललंय ह्याच्यावर चर्चा, तालुक्यात काय चाललंय, राज्यात काय चाललंय ह्याच्यावरती चर्चा करा. कारण जोपर्यंत तुम्हाला खरी माहिती मिळत नाही तोपर्यंत कोणतरी काहीतरी येऊन तालुक्यात जातंय सांगतंय, माझ्यासारखा तालुक्यात जातो, आज तालुक्यात असंच झालं, पवारसाहेब असे म्हणले, हे अमुक बोलले, ते बोलले, तुम्हाला माहिती आहे खरं कोण बोललं, काय बोललं, काय नाही, पण त्याचा वापर कशा पद्धतीने होतोय ते आपण पाहायला पाहिजे. आणि मुलांचं जे काय चाललंय त्याच्यामध्ये अधिकचं लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे महिला बचत गटाची बैठक होईल, त्याला तुम्ही गाणं म्हणायचं, शिक्षणावर चर्चा करायची, आरोग्यावर चर्चा करायची, गावात काय चाललंय चर्चा करायची. हे झाल्यानंतर चौथा विषय येतो
तुम्ही पैसे किती गोळा केले, कोणाला दिले, काय झालं? ज्यावेळेला अडचणीच्या काळामध्ये तुम्ही एखाद्या त्यातल्या महिलेला मदत करता, त्यावेळेला तिचं नातं तुमच्याशी घट्ट होऊन जातं. तिला वाटतं की मला अतिशय अडचण होती, त्यावेळेला हिनं मदत केली. आणि त्यांचा जो आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे, शेतकरी गट असू दे, महिला गट असू दे, त्याची वसुली 95-90% म्हणजे 95-99% अधिक होतं. आणि ज्यावेळेला पैसे असे जमा होतात, 1,00,000 रुपये जमा झाले आणि तुम्हाला कुठंतरी राहूला जायचं आहे, कुठंतरी एखाद्या ठिकाणी पाडेगावला किंवा एखाद्या रिसर्च सेंटरला जायचं आहे, कोकणात जायचं आहे बघायला, दापोली युनिव्हर्सिटीमध्ये, आणि तुम्ही म्हणाला 1,000-1,000 रुपये सगळ्यांनी काढायचे, तेवढे 1,000 रुपये द्या आणि आपण जाऊया. 15 पैकी 5-7 जरी तयार होतील, बाकीच्या म्हणतील मला अडचण आहे, अमुक आहे तमुक. पण तुमचे पैसे जर तुमच्याकडे जमा असले आणि तुम्ही म्हणाला की आपले पैसे जमा झाले, त्यातनं जायचं, येता का नाही? सगळे तयार आहे. पैसे कोणाचे आहेत? आत्ता जमा केलेले पैसे पण तुमचे आहेत, पूर्वी असलेले पण पैसे तुमच्या. पण एक मानसिकता असते की सगळे जमा झालेले एकत्र पैसे, त्याच्यातून आपण काहीतरी खर्च करा. आणि म्हणून महिला बचत गट आणि शेतकरी गट ही प्रचंड मोठी ताकद आहे. तुम्हाला कळणार नाही एवढी मोठी ताकद. तुम्हाला ज्ञान देण्याचं, तुम्हाला माहिती देण्याचं एक चांगलं व्यासपीठ आहे. आणि म्हणून माझी विनंती आहे, महिलांना जर सक्षम होऊन पुरुषांच्या बराबर बरोबरीनं काम करायचं असेल, तर आजच्या महिला दिनाच्या निमित्तानं कुठली संस्कृती निर्माण करायला पाहिजे? कृषीप्रधान आपलं पुरुष प्रधान नाही आणि मोठ्या होतील, त्यासाठी पुरुषांनी पुरुष आहे म्हणून नाही, महिलांनी महिला म्हणून नाही, तर त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळेल अशा प्रकारचा समाज आणि संस्कृती आपल्याला निर्माण करायची. नैसर्गिकदृष्ट्याच महिलांना काही गुण दिलेले आहेत, निसर्गाने दिले, सौंदर्य आहे, कोमलता आहे, प्रेम आहे, वात्सल्य आहे, सेवा करायचा गुण आहे. पण त्याचा सन्मान समाजाने केला पाहिजे, यासाठी तुमचं अस्तित्व निर्माण करायची जबाबदारी तुमच्यामध्ये आहे आणि त्याला वाव देण्याची जबाबदारी समाजातील इथं असलेल्या प्रत्येकाची आहे. ज्या ज्या देशामध्ये महिला पुरुषांच्या बरोबरीनं काम करतायत, समान वागणूक मिळली जाते, ते देश पुढे गेले असे चित्र पाहायला मिळतंय. आणि त्याची चांगली सुरुवात भोसरे गावातून व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. आणि तुम्ही सरसेनापती प्रतापराव गुजर यांचं नाव दिलेलं आहे, त्यामुळं तुमचा बचत गट हा भोसरेपुरती मर्यादित राहावा अशी माझी काही इच्छा नाही. तुमच्या बचत गटानं असं स्कुलिंग पेटवलं पाहिजे की तालुक्यातल्या प्रत्येक गावाला वाटलं पाहिजे की भोसरेला जाऊन सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नावाने सुरू झालेला बचत गट आपण पाहायला पाहिजे, त्यांचं काम बघितलं पाहिजे. तुमचं काम इतरांच्या पेक्षा वेगळं असायला पाहिजे, चांगलं असायला पाहिजे अशी मनापासूनची इच्छा आहे. त्यासाठी जे काही प्रशिक्षण लागेल, जी काही माहिती तुम्हाला उपलब्ध करून द्यायची आहे, त्यासाठी केव्हाही मला बोलवा, मी निश्चितपणानं तुमच्यासाठी वेळ काढेन, तुम्हाला मदत करेन एवढंच या ठिकाणी शब्द देतो. एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी तुम्ही घेतला आहे, कर्तृत्वान कन्यांचा सत्कार केला आहे. अशा अनेक मुली, रोईंग हा प्रकार आहे, तसे अनेक मुली आहेत की ज्या त्या त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम करून मोठ्या होऊ शकतात. आपल्याकडे असलेल्या ललिता बाबर, एक ड्रायव्हरची असलेली मुलगी, ते त्या गोदीमध्ये काम करायचे तिचे वडील. आणि एक स्टेज अशी आली होती की ललिता धावण्याला थांबली होती कारण तिला बूट घ्यायला पैसे नव्हते. 15-3 आठवड्यात बूट फाटून जायचे, नवीन बूट घ्यायला लागायचे. आणि मग तिनं थांबवलं ते. त्याला मी जिल्हाधिकारी म्हणून पुण्याला होतो, तिथल्या सर्व अधिकाऱ्यांना मी बोलवलं, पैसे जमा केले, तिला सांगितलं की आता पैशाची काळजी करू नको, तू धावायला सुरुवात. आणि ती ऑलिम्पिकमध्ये देशाचं आत्तापर्यंत जे रेकॉर्ड झालं नाही ते रेकॉर्ड तिनं निर्माण केलं मोहिमेमधल्या एका मुलीनं. आणि आज ती महाराष्ट्र शासनामध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून, नवीन मुंबईमध्ये उपायुक्त म्हणून काम पाहते. त्या मुलींना खूप चांगली संधी त्या ठिकाणी निर्माण करून तुम्ही देऊ शकता. फक्त टी व्ही आणि मोबाईलपासून तुम्ही पण जरा वेळ काढला पाहिजे. खूप सिरियल आहेत, आई कुठं काय करते बसून सगळ्या सिरियल आहेत, ते कुठली स्त्रियल, महिला आणि पुरुष मंडळी सोडायला तयार नसतात. ते सिरियल लोक वर्षानुवर्ष चालवतात कारण त्यांना त्यातनं पैसे मिळतात. आपण ठरवायचं आहे की आपला वेळ त्यासाठी किती द्यायचा. त्या थोडा वेळ त्यातला बाजूला काढला आणि मुलांसाठी दिला, तर निश्चितपणानं अनेक प्रतापराव गुजर यांच्यासारखे सरसेनापती या गावात निर्माण होतील, ते व्हावेत अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करतो.
तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद सर, असं सहकार्य असू द्या. आणि कार्यक्रमाचा आता शेवट होत असताना मी सर्वांना विनंती करणार आहे की आपण इथून सगळ्यांनी जायचंय, परंतु जायचंय कुठं, तर जे भविष्यामध्ये प्रतापरावांच्या स्मृती जागवल्या जातील असं एक स्मारक ह्या गावाला आपल्याला करायचं आहे. जे या गावचं जन्मस्थान आहे ते जन्मस्थानसुद्धा त्याच पद्धतीनं सुशोभित ठेवून त्यालाच आपल्याला जी जागा अपुरी पडते ती अपुरी जागा देण्याचं काम गुजर परिवार गुजराळीतील बऱ्याचशा मान्यवर मंडळींनी ते पेललं आहे. ते 13 गुंठे क्षेत्र ते देऊ केलेलं आहे. भविष्यामध्ये ते 13 गुंठे क्षेत्र त्या अधिष्ठानाच्या माध्यमातून ते सुशोभित करण्याचं काम करणार आहोत. ते तिथं आपण भूमिपूजनाला जाण्यापूर्वी खरं तर आजच्याच ह्या महिला दिनी आजचा हा दिवस महिलांचा आणि तो दिवस खऱ्या अर्थानं सार्थक ठरलाय. जगाला राष्ट्राला सगळ्याला समर्पित करणाऱ्या ह्या महिला आणि ज्यांच्याच खुशीतून नररत्न जन्माला येतात अशा महिलांचा सन्मान होतोय. उशासनगावहून आलेला हा शेतकरी महिला बचत गट त्यांचा एक शेवटचा सन्मान आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण पार पाडायचा आहे. मी त्या आसनगावच्या गटाची माहिती देतो. सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2023-24 आपण शेतकरी गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन शेतीमध्ये आमूलाग्र बदल घडवून उल्लेखनीय काम करत आपल्या कृषी लक्ष्मी या महिला शेतकरी गटाने फार्मर कप स्पर्धा 2023 महिला शेतकरी गटात प्रथम क्रमांक पटवलाय. महिलाचं नातं चूल आणि मूल असतं, ते चूल आणि मूल ही व्याख्या बदलून एक धडाडीचं काम करणारे आणि हे काम करण्यासाठी प्रेरित करणारे भोसरेगावचे सुपुत्र संकेत जाधव माननीय श्री अमोल चांगदेव जाधव त्याचबरोबर पेडगावचे सुपुत्र अधिक जगदाळे ह्या समन्वयकाने प्रेरित करणारी काम करणारी भोसरेगावचे सुपुत्र माननीय श्री परिवहन अधिकारी निवृत्त परिवहन अधिकारी अर्जुनराव गुजर आपण पुढे या आपल्या सर्वांच्या उपस्थित. आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामध्ये देशमुख साहेब केंद्रीय जलशक्ती मंत्रालयामध्ये भोसरेगावचा सुपुत्र शास्त्रज्ञ म्हणून जो काम करतोय तुमच्या खांद्याला बाजूला असलेला रवींद्र काळे डॉक्टर हा भोसरेगावचा सुपुत्र असे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा ह्या आसनगावच्या ह्या महिला शेतकरी गटाचं मनापासून अभिनंदन. ही सगळी माणसं आणि आपल्या सर्वांना विनंती करणार आपण तिकडे जाण्यापूर्वी फक्त आपण सर्वजण तिथं उपस्थित राहायला आता कोणाचाही वैयक्तिक उल्लेख न करता उपस्थित राहायचं.